राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. किसी को गीत देते हैं, किसी को सास देते हैं, तुम्हें हम जिंदगी का एक नया अंदाज देते हैं और तारुफ पेश तो करते हैं हम कतरे का भी, लेकिन समंदर को समंदर की तरह आवाज देते हैं. माननीय उद्धव साहेब ठाकरे, जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवानो, भगिनी आणि मातानो, आवाज येतोय का रे पाठपर्यंत? सत्कार साउंड आवाज वाढवा. ठीक आहे, आता येतोय, येतोय का जरा शेवटच्या लोकांनी हात वर करून सांगा येतोय का. हा बर नाही, आपला आवाज दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे. एक दोन तीन दिवसापासून प्रचाराच्या सभा सुरू झालेल्या आहेत. कोल्हापूरच्या आईचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आणि करत करत आज विदर्भात आलोय. पुढची सभा मराठवाड्यात आहे, त्याच्यानंतर या सभा सुरूच आहेत. पण 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे आणि आपण आपल्या विजयाची दिवाळी जर का साजरी केली नाही आणि परत दुर्दैवाने मी येणार नाहीच पण महायुतीचं सरकार बोर्डकरती बसलं तर महाराष्ट्राचं दिवाळं निघाल्याशिवाय राहणार नाही. एक 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 आता लोक येत आहेत, दिल्लीतनं येत आहेत, उत्तर प्रदेशमधून येत आहेत, भाषणं ठोकत आहेत. आज सगळ्यांचा समाचार आपण घ्यायचा आहे पण मी आज शिंगणे साहेबांचं खास अभिनंदन करतोय. कारण आधी कधी माझी त्यांची ओळख तशी नव्हती, ओळख झाली ती थेट मंत्री म्हणूनच. आणि त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये बरं झालं शिंगणे साहेब तुम्ही जे मध्ये बोंबलतात ना सगळे, म्हणजे मी घरी बसून होतो घरी बसून होतो, त्यांना उत्तर द्यायला आले तात आहे की आपण काय केलं होतं महाविकास आघाडीचं सरकार असताना काय केलं होतं. हे जे नुसतेच फिरत होते ना, म्हणजे मी नेहमी सांगतो ठीक आहे तुमचा आरोप मी एक क्षणभर मान्य करतो की मी घरी बसून होतो, पण मी घरी बसून माझा महाराष्ट्र सांभाळला होता. आणि हे लोक महाराष्ट्र फिरतायत आणि लोकांची घरं फोडतायत. मग तुम्हाला घर फोडणारे पाहिजेत की घर सांभाळणारे पाहिजेत? आणि घर फोडे आता एका पोत्यात तिघ जण पाय घालून फिरत आहेत. गद्दार तर आहेतच, खोकेबाज तर आहेतच, पण मेहेकर हा आपला मतदारसंघ आहे, शिवसेनेचा आहे. आणि मी नेहमी सांगतो की निवडणूक आयोगाने काही निकाल देऊ दे त्यांचा अधिकारच नाही, शिवसेना नाव दुसऱ्याला द्यायचा, निवडणूक आयोगाला काडीचा अधिकार नाही, मी तो मानत नाही. आमचं निवडणूक चिन्ह तुम्ही काय द्यायचं नाही द्यायचं हा तुमचा अधिकार आहे. पण उद्या तुम्ही म्हणाल की कोणाला मूल झाले तुझ्या मुलाचं नाव हे ठेव तर चालणार नाही, ते त्याच्या आईवडिलांचा अधिकार आहे. तसाच शिवसेना हा नाव बदलण्याचा अधिकार कोणत्याही या धोंड्यांना नाही आहे. हे निवडणूक अधिकारी आयुक्त जर माझ्या शिवसेनेचं नाव दुसऱ्याला देणार असतील तर मी निवडणूक आयुक्ताना सुद्धा गेल्या लोकसभेपासून मी धोंड्याच म्हणायला लागलोय, रे धोंड्या. या त्याने आपलं नाव चोरलं, आपण त्याचं नाव बदललं. तर ही सगळी अशी सगळी भयानक भीषण राजकारणाची अवस्था महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. दरोडेखोरांची टोळी, 40 दरोडेखोर आणि त्या दरोडेखोरांचे 2 ठग दिल्लीमध्ये बसलेत. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की दिवसा ढवळ्या दरोडा घातलाय तरी आमच्या देशाचे पंतप्रधान दरोडेखोरांना मत द्या सांगायला महाराष्ट्रामध्ये येत आहेत. देशाचे गृहमंत्री दरोडेखोरांच्या प्रचाराला येत आहेत. हे असे पंतप्रधान आणि असे गृहमंत्री आपल्या देशाला काय देणार आहेत? आज पंतप्रधान तिकडे धुळ्यामध्ये येऊन गेले, बरं सुरुवात चांगली केली, आला धुळ्यात आला, आता महाराष्ट्र तुम्हाला धुळत चालणार आहे. पण मला असं वाटतं ते बघायला आलेत, प्रत्येक भाजपाला आलेले विचारतात जवळ बोलून बोलून,
अरे लोकसभेत तुझ्या कुठे रे वळ उमटवला महाराष्ट्राने, कारण भूसपाट झाले. इथला थोडंसं वाचला, थोडक्यात वाचला. शेंगणे साहेब तेव्हा तुम्ही आला असतात ना, तेव्हाच याचा सुपडा साफ केला असता, आपण तेव्हाच साफ करून टाकला असता, दाखवलं असतं काय आहे साध्या शिवसैनिकाचा प्रताप त्याला दाखवला असता काय असतो तो. पण पंतप्रधान धुळ्यामध्ये आले आणि टीका करून गेले, दुसरं येतंय काय? केलं काहीच नाही. 10 वर्षामध्ये जे जे केलं ते सगळं कोलमडलं. म्हणजे काल परवाकडे बुलेट ट्रेनचा पूल सुद्धा कोसळला, तो मधल्या कुठल्या एअरपोर्टचं, जबलपूर का कुठल्या एअरपोर्टचं, त्याचं छत कोसळलं. राम मंदिर बांधलं ते गळायला लागलं. नवीन लोकसभेचं संसद भवन बांधलं ते गळायला लागलं. मुंबईच्या कोस्टल रोडची वाट तिकडे खड्डे पडले होते. नावा आणि शिवडी तो अटल सेतू त्याला तडे गेले होते. समृद्धी महामार्गाची पण हालत खराब. काय वाटतील त्या कशाला? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो त्यांनी तिकडे राजकोटला सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधला होता, उभारला होता, तो सुद्धा पडला. म्हणजे महाराज पण म्हणाले तुझे अशुभ हात माझ्या पुतळ्याला लावू नकोस, अशुभ हात आहेत तुझे. आणि मग त्यांनी आपल्या ती टीका केली की यांच्याकडे यांच्या गाडीला म्हणे चाकच नाही आहेत असं काहीतरी बोलले. मग मोदीजी आमच्या गाडीच्या चाकाची पर्वा तुम्ही करू नका, तुमचं जे डबल ट्रिपल इंजिन आहे ना, तुमच्या इंजिनला भ्रष्टाचाराची चाकं लागली ती पहिली बघा, ती आम्ही आता पंक्चर करणार आहोत. सगळी भ्रष्टाचारांची चाकं लागलेत. मोठ्यात मोठा जो कोणी घोटाळाबाज असेल त्याला पक्षामध्ये घेत आहेत. तरी शेंगणे साहेब बरं झालं तुम्ही आलात तिकडनं इकडे, आम्हाला वाटलं तुम्ही सुद्धा गुलाबी जॅकेट घालून फिरताय की काय. पण 70,000 कोटीचा घोटाळा केला कोणी केला? कोण बोललं होत? भाजपवाले बोलले होते ना. मग आता अजित पवार कुठे आहेत? बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात नवाब मलिक होते. नवाब मलिकना अटक केली होती. कोणी केली होती? भाजप. बरोबर आहे. अटक केल्यानंतर माझ्या मागे लागले होते, यांना काढा यांना काढा यांना काढा. कशाला काढा? नाही म्हणे यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे, दाऊदशी संबंध आहे. ते आहे फिल्मच, आता आपण ती टाकलेली आहे बघा तुम्ही आपल्या शिवसेनाच्या साईटवरती किंवा अशी झाली असेल व्हायरल. देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की जे बॉम्बस्फोट झाले होते त्या बॉम्बस्फोटात ज्यांनी जे सूत्रधार होते त्यांच्याशी संबंध असलेला माणूस आहे आणि आमच्याकडे पुरावे आहेत. मग पुरावा आहेत तर आता काय करायचं? पुरावा की गाढावा? काय करणार त्याला? नागपूरचं अधिवेशन झालं होतं तेव्हा नवाब मलिक नुसते त्यांच्या त्या बाकावरती जाऊन बसले तर लगेच देवेंद्र फडणवीसांनी बाजूला मांडीला मांडी लावून अजित पवार बसायचे त्यांच्या. म्हणजे एका बाजूला एक फुल आहे, दुसऱ्या बाजूला हे दोन हाफ. म्हणजे तो पण अर्धाच अर्धवटच आहे, तो होतं सोडून द्या. पण बाजूला बसलेला माणूस, आता तुम्ही बाजूबाजूला बसलाय, काय असलं तर एकमेकाला सांगाल की लगेच काहीतरी पत्र लिहिणार? हां, दोघांकडे मोबाईल असले तरी काय व्हॉट्सअप करणार तुम्ही? आपण सांगतो एकमेकाशी बोलतो की अरे ते ह्याचं काय झालं रे, बघ जरा ते बरोबर नाही चाललं तुझं. मग देवेंद्र फडणवीसांनी काय नाटक केलं होतं? अजित पवारानं पत्र लिहिलं की नवाब मलिक यांच्यावरती अमुक 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 आरोप आहेत. किती आरोप आहेत ते देव जाणे, आणि त्यांना आपल्यामध्ये घेऊ नका. आता नवाब मलिक हे अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून मुंबईतून निवडणूक लढतायत. मग मला आता दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे, फडणवीसांना पण विचारायचं आहे आणि अजित पवारांना पण विचारायचं आहे की नक्की खरं काय? कारण अजित पवार म्हणतात की त्यांचा दाऊदशी संबंध असणंच शक्य नाही, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाही आहेत आणि आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते गुन्हेगार नाही, ते गुन्हेगार असूच शकत नाहीत. मी त्यांच्या प्रचाराला जाणार, त्यांना तुरुंगात टाकलं होतं म्हणून म्हणजे काय ते गुन्हेगार नाहीत. आणि भाजपने जाहीर केलंय की आम्ही यांच्या प्रचाराला जाणारच नाही. मग खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय? नवाब मलिक गुन्हेगारांच्या संबंधित आहेत तर ते निवडणूक लढतायत तुमच्या महायुतीतून. मोदीजी तुमचं कुठलं चाक तिकडे फिरते ते बघा, कोणतं चाक लागले तुमच्या इंजिनाला ते बघा, नवाब मलिकचं चाक नेमकं काय आहे. आणि जर का ते गुन्हेगार असतील तर मोदींना किंवा फडणवीसांना चालतात कसे हा प्रश्न आहे, आणि गुन्हेगार नसतील तर निरपराध माणसाला
तुरुंगात ज्यांनी टाकलं त्या भाजपा सोबत अजित पवार कसे हे अजित पवार यांनी उत्तर द्यावं. काय उत्तर तुम्ही देऊ शकता? पण दोघांपैकी एक कोणतरी खरं बोलतोय कोणतरी खोटं बोलतोय. मग मोदीजी पहिले तुमच्या तुमच्या बुडाखाली काय जळते ते बघा आणि मग तुम्ही आमच्या महाविकास आघाडीची चिंता करा. आम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहोत. आज सुद्धा माझ्याकडे काहीही नसताना ही जनता माझ्या सोबत येते काय म्हणून येते? काय असं माझ्या हातामध्ये? हा ठीक आहे, हे रुद्राक्ष आहे, ती मला आवडतं. माझ्या वडिलांकडनं काहीतरी घराणेशाहीची परंपरा म्हणून मी रुद्राक्ष घेतली. दुसरं काय आहे माझ्याकडे? माझा पक्ष तुम्ही चोरलात, माझं चिन्ह तुम्ही चोरलात. अरे स्वतःच्या वडिलांची वडिलांचं नाव लावायला लाज वाटते म्हणून तुम्ही माझ्या वडिलांचं नाव सुद्धा चोरलं. आज तुम्ही बघा प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाच्या पोस्टरवरती माननीय हिंदू हृदय सम्राटांचा फोटो आहे. ही आपली पुण्याई, ही आपली कमाई आहे, हे बाळासाहेबांचं कर्तृत्व आहे. म्हणजे भाजपच्या पोस्टरवर कदाचित मोदी नसतील, कारण मोदींचं नाव आता महाराष्ट्रात चालत नाही, मोदी गॅरंटी चालत नाही, संपली मोदी गॅरंटी. इकडे फक्त एकच गॅरंटी चालते, ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. अगदी मिंदेना सुद्धा आला तर विचारा, कदाचित येईल, कारण गद्दार त्याचाच आहे. मूळ गद्दारीचा नेता तोच आहे, त्याच्यामुळे तो जर का गद्दार आला तर त्याला म्हणा, अरे तुझ्या वडिलांनी असा काय गुन्हा केला की तुला तुझ्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते? मी माझं नाव लावतो ना उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव ठाकरेला किंमत नाहीये, मध्ये बाळासाहेब आहेत त्याला किंमत आहे, म्हणून मी आणि तुम्ही एकत्र आलेलो आहोत. नाहीतर गद्दारीचं पीक आमाप आलेलं आहे. पण स्वतःमध्ये काहीतरी हिंमत पाहिजे. मोदीजी तुम्हाला सुद्धा काहीतरी वाटायला पाहिजे की ज्या बाळासाहेबांमुळे तुम्ही तिकडे बसलात, नाहीतर अटलजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकलं होतं, त्यांचा पक्ष तुम्ही संपवायला निघालात. काय 5 वर्षांमध्ये असं काय आम्ही पाप केलं होतं? जो शब्द तुम्ही आम्हाला दिला होतात तो शब्द पाळला असता तर ही वेळ तुमच्यावरती आली नसती, आणि भाजप आज महाराष्ट्रामध्ये संपायला आलेला आहे तो भाजप महाराष्ट्रात संपला नसता, जो आज तुम्ही तुमच्या पक्षाने संपून टाकलंय त्याला. खरंच साहेब तुम्ही शेतकऱ्यांबद्दल बोलत होतात, मला माहिती आहे ना मी शेतकरी नाहीये, पण याचा अर्थ असं नाही की मी माणूस नाहीये. मी माणूस आहे आणि शेतकऱ्याची दुःख कळण्यात की माणूस की माझ्यामध्ये नक्की आहे. आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री होतो तेव्हा नागपूरच्याच अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज मुक्त करून टाकलं होतं. केलं होतं की नव्हतं आणि मिळालं होतं की नव्हतं हे मला सांगा. मी काय उपकार केले होते तुमच्यावर? मी काय उपकार नव्हते केले? मी एकही कार्यक्रम असा नव्हता केला की शेतकऱ्यांना बोलवून मिळालं की नाही, मिळालं की नाही, मिळालं की नाही, नव्हतं केलं. कारण मी जे केलं ते माझं कर्तव्य केलं होतं आणि पैसे तुमचेच होते, तुमच्या म्हणजे आपल्या जनतेचेच पैसे होते, त्यातूनच मी तुम्हाला कर्जमुक्त केलं होतं. दुर्दैवाने सरकार यांनी पाडलं. हे सरकार जर का त्यांनी पाडलं नसतं तर कदाचित मी या 5व्या वर्षी सुद्धा माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त पुन्हा करून दाखवलं असतं. जे जे काही करता येणं शक्य होतं ते मी करत होतो, मंत्रिमंडळ करत होतो. सोयाबीनचा भाव तेव्हा काय होता हे आज तुम्ही मला सांगा ना. कापसाचा भाव काय होता त्यावेळेला? होता ना 10,000 होता की नव्हता? कापसाला भाव सुद्धा आत्तापेक्षा जास्त होता की नव्हता? आज कापूस खरेदी होतच नाहीये. होते कापूस खरेदी? कारण काय सांगतायत? कापूस ओला आहे, बरोबर ना? मग सगळे शेतकरी कोणतंही पीक असो सोयाबीनचा शेतकरी रडतोय, कारण खाद्यतेलाची आयात करतायत आयात शुल्क माफ करून. म्हणजे आयात शुल्क त्यांना माफ केलं, त्यांचं तेल आयात केलं, मग माझ्या सोयाबीनचं सगळं भाव पडतोय, शेतकरी आत्महत्या करतोय. नाही, महाविकास आघाडीला चाकच नाही. काय डोंगल्याची चाकं घेऊन बसताय? कुठल्या देशात कुठल्या जगात मोदीजी तुम्ही वावरत आहात? जो शेतकरी माझ्या देशाचा नव्हे जगाचा अन्नदाता आहे तो रडतोय. बरं, त्याला हमीभाव मिळत नाहीये. शेतकऱ्याचा जो
शेतीसाठी लागणारा खर्च आहे तो वाढत चाललेला आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती जीएसटी लागतोय, लागतोय ना, खतावरती लागतोय, कीटकनाशकावरती लागतोय, बी बियाण्यावरती, शेतीच्या अवजारांवरती. तिकडे जीएसटी, तो जीएसटी खालीवर नाही होत, पण जो तुम्ही जे तुम्ही सोनं पिकवता त्या सोन्याला भाव देता नाही, यांची संपूर्णपणे जी काही वृत्ती आहे ती वृत्ती आपल्याला दिसते. म्हणजे जीएसटी कचकावून तुमच्याकडनं घेतात, पण भाव देताना, हमी भाव देताना, नाही शेत तुमचा कापूस ओला आहे याला मागणी नाही, खरेदी केंद्र चालू करू, हे काय? या सगळ्या अन्यायाच्या विरुद्ध ह्यांना आता घरचा रस्ता दाखवणं याच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या हातामध्ये नाही आहे. मी मगाशी तिथल्या सभेमध्ये होतो आणि तिकडे मला वाटतं कोण आपलं राहुल बोंद्रे, नाही नाही मध्ये येताना आपल्या सभेमध्ये होते ना, त्यांनी तिथे सांगितलं की कचऱ्याचं टेंडर निघाल आहे तिथल्या कुठल्या मतदारसंघ आपल्या आधीचा, नाही चिखली नाही हो, चिखलीचं, चिखली नगरपालिकेने कचरा उचलण्याचं टेंडर काढले, कचरा उचलण्याचं टेंडर. आणि त्याचा भाव काय माहिती आहे तुम्हाला? कचरा, एक किलो कचरा उचलायला 35 रुपये. आणि मग त्यांनी सांगितलं की कचरा उचलायला 35 रुपये एका किलोला आणि सोयाबीन एका किलोला किती? 30 रुपये. बरोबर ना? म्हणजे कचरा सोयाबीनपेक्षा कचरा जास्त महाग असेल तर घ्या कचरा आणि नेऊन टाका जिल्हा अधिकाऱ्याकडे, द्या आम्हाला पैसे कचऱ्याचे, सोयाबीन जाऊ रे कचऱ्यामध्ये. पण कचऱ्याला जर का माझ्या या शेतकऱ्याने पिकवलेल्या सोन्यापेक्षा जास्त भाव मिळत असेल तर हे अख्खं सरकार कचरा कुंडीत टाकायच्या लायकीचे, अख्खं सरकार टाकून द्या कचरा कुंडीत. आज आपण जे काही लढतो आहोत ते महाराष्ट्रासाठी लढतो आहोत. नुसतं उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे म्हणून मी लढायला आलेलो नाही आहे, माझ्या डोक्यात काहीतरी हवा भरलंय म्हणून मी आलेलो नाही. माझा अख्खा महाराष्ट्र हे लुबाडून नेत आहेत, माझा पक्ष तर फोडलाच, दरोडेखोरांनी माझे आमदार पळवले, खासदार पळवले, पण आज अख्खा महाराष्ट्र उचलून ते गुजरातच्या चरणी नेऊन टाकतायत हे मी बघू शकत नाही, म्हणून मी मैदानामध्ये उतरलेलो आहे. मी मुख्यमंत्री होतोय, मी का म्हणतो, कारण त्यावेळेला महाविकास आघाडीच्या सरकारने एक करून दाखवलेलं आहे. आपलं सरकार असताना एक तरी उद्योग गुजरातमध्ये गेला होता? एक तरी रोजगार गुजरातमध्ये गेला होता? उलट कोरोना सारख्या भीषण संकटात जे मी सांगत गेलो आणि तुम्ही ऐकत गेलात, म्हणून तुमच्यामुळे महाराष्ट्र वाचला, माझ्यामुळे महाराष्ट्राने वाचला, महाराष्ट्र तुम्ही वाचवलेला आहात. उत्तर प्रदेशमध्ये चिता पेटल्या होत्या, गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, पण माझ्या महाराष्ट्राने जे मी सांगत गेलो ते ऐकत गेले आणि खरोखर तुम्ही कमाल केलीत आणि महाराष्ट्र केवळ आणि केवळ तुमच्या सहकार्यामुळे वाचला. पण त्याही लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण करार करत होतो, सामंजस्य करार, 6.5 लाख कोटीचे करार हे आपण केलेले होते. महाराष्ट्रामध्ये हे उद्योग येत होते, टाटा एअरबसचा उद्योग सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भात नागपूरमध्ये आपण आणत होतो, त्यांच्याशी बोलणी सुरू होती, जमीन त्यांना दाखवत होतो. अहो फडणवीसजी, शिवसेनेबद्दलचा आकस, उद्धव ठाकरेबद्दलचा आकस ठीक आहे, पण निदान विदर्भाने, ज्या विदर्भाने तुम्हाला भरभरून दिलं, द्यायचे होते तेव्हा खासदार पण दिले होते, आमदार पण दिले होते, आणि त्यांच्या आमदारांच्या मुळेच तुम्ही मुख्यमंत्री पदावरती बसला होतात, आणि मी पुन्हा येईन जे बोलू शकलात ते माझ्या विदर्भातल्या लोकांनी तुम्हाला दिलेल्या मतांमुळे बोलत होतात. पण गेल्या या सगळ्या वर्षांमध्ये अगदी मोदीजींना सुद्धा आले तर विचारा, 14 साली तुम्ही बोलला होतात की दरवर्षी 2 कोटी लोकांना मी रोजगार देईन, किती लोकांना इकडे रोजगार मिळालेत? 2 तरी लोकांना मिळालेत असतील तर मी काही हरायला तयार आहे. मग विदर्भात येणारा उद्योग टाटा एअरबस कुठे गेला? कुठे गेला? गुजरात. बघितलं ना तुम्ही? बरं, एवढी मस्ती आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहेत आणि महाराष्ट्रात निवडणूक असताना महाराष्ट्राने मतं दिली काय नाही दिली काय पर्वा नाही, पण महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्रात येणारा उद्योग आम्ही गुजरातमध्ये सुरू करून दाखवला. मग तुम्ही सगळेजण आणि तुमची मुलं बाळं इथून उठून काय गुजरातमध्ये नोकरी करायला जाणार?
आणि तुम्ही बाकी इथले शेतकरी काय असंच मरत राहणार, आत्महत्या करत राहणार? सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, याला भाव नाही, त्याला भाव नाही. अरे ज्यांना भाव द्यायचा नाही त्यांना भाव आता देऊ नका तुम्ही. त्यांना भाव द्यायचं बंद करा, त्यांचा भाव पाडा. आणि त्यांचा भाव खाली पडल्यानंतर मग बघा सरपट तुमच्या पायाशी कशी येतात. ते जी मस्ती होती, मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे. ठीक आहे, बुलढाण्यामध्ये एक निसट्टा पराभव झाला, गद्दाराचं शेपटावरती निभावलं. आता निवडणूक झाली तर शेपूटसुद्धा जागेवर ठेवणार नाही. आणि या वेळेला या विधानसभेत ह्या गद्दाराचं शेपूटसुद्धा जागेवर ठेवायचं नाही. अरे कोणी मोठा केला तुला? शिवसेनेने उमेदवारी दिली. काय होते, कोण होते? साधे साधे कार्यकर्ते. केवळ आणि केवळ शिवसेना नावाचा शेंदूर त्यांना लागला म्हणून तुम्ही सगळे लोकांनी त्याला देव मानलात. पण निघाला धोंडा. या धोंड्याला आता परत उभं करायचं नाही. झाली चूक, झाली तुमची, झाली माझी पण झाली, कारण मीच त्यांना उमेदवारी दिली होती. पण एक माणूस गद्दार झाला म्हणून माझी ही सगळी जीवाला जीव देणारी माणसं गद्दार होऊ शकत नाहीत. मेकर हा मतदारसंघ होय, माझा आहे मतदारसंघ हा. मेकर मतदारसंघ माझा आहे, कारण सातत्याने आपण जिंकत आलेलो आहे. आणि या निवडणुकीमध्ये हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचंय. विषय अनेक आहेत. मग अशी खरात साहेब जो आले होते, रंगात आले होते, पण करू काय, मला पुढच्या सभेला जायचंय. पण प्रश्न त्या व्यक्तीला बरोबर माहिती आहेत, म्हणजे विधानसभेमध्ये तुमच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत योग्य उमेदवार या वेळेला शिवसेनेने तुम्हाला दिलेला आहे. MIDCचा पत्ता नाही, लोणार सरोवर मी मुख्यमंत्री असताना तिकडे आलो होतो, निधी दिला होता. आता परत जाऊन बघा काय झालं, निधी आला नाही आला का मध्येच कुठेतरी गेला का, यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राच्या खिशात गेला. कारण कॉन्ट्रॅक्ट भरपूर काढली, अगदी शिवसेना प्रमुखांच्या नावाने समृद्धी महामार्ग केला, पण आजूबाजूच्या जमिनी कोणी डापल्या? सगळे यांचे बगल बच्चे. कॉन्ट्रॅक्टर यांचे किती टक्के? 60. अरे बापरे. म्हणजे कर्नाटक सरकार जे यांचं होतं भाजपचं, ते 40%वालं होतं. म्हणजे बाकी ठिकाणी महाराष्ट्र मागे चाललंय. म्हणजे चांगलं औद्योगिकरण करायचं त्याच्यात मागे चाललंय, आरोग्य सेवेत महाराष्ट्र मागे, पण भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राचे पाऊलं पडते पुढे. म्हणजे 40%चे 60%, 60%चे आणखीन टक्के. आणि मोदीजी सांगतायत की आमच्याकडे चाकच नाही आहेत. ही अशी सगळी थोतांड, ही सगळी नाटकं. आणि म्हणून आपण जो काही वचननामा दिला आहे, हा वचननामा छोटा खिशात ठेवण्याचा आहे, पण मोठा वचननामा दिलेला आहे. आणि त्या वचननाम्यातली जी वचनं आहेत, ती वचनं तुम्हाला तुमच्यापर्यंत आता हळूहळू पोचायला लागलेली असतील. पोचतायत ना? परवाकडे मी राहुल गांधीजी, शरद पवारजी, महाविकास आघाडीतर्फे एक पंचसूत्री जाहीर केली. सविस्तर जाहीरनामा उद्या प्रकाशित होतोय. पण शिवसेना म्हणून एक मला असं वाटलं की एक वेगळं आणखीन काहीतरी त्याच्यात द्यावं म्हणून काय काय गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत, की जसं मी सांगितलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, म्हणजे बांधणारच. देवेंद्र फडणवीस आडवे आले तरी मी बांधणार. देवेंद्र फडणवीस आडवे आले तरी सुद्धा मी मंदिर बांधणार, नागपूरमध्ये पण बांधणार आणि सुरतेमध्ये पण बांधणार. आणि महागाईला रोखण्यासाठी 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार म्हणजे ठेवणारच. आणि त्याच्यात सुद्धा शेतकऱ्याचं 1 रुपयाचं नुकसान होऊ देणार नाही. मुलींना जसं मोफत शिक्षण आहे, तसंच माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मी मोफत शिक्षण देणार म्हणजे देणारच. आणि मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मुंबई सध्या कोणाच्या घशात घातली जाते? मुंबई कोणाच्या घशात घातली जाते? कोणाच्या? तुमच्यापर्यंत पोहोचलं? मुंबई अदानीच्या घशात घालतायत. आपलं सरकार आल्यानंतर पहिल्यांदी त्यांच्या घशातली मुंबई मी काढून घेणार म्हणजे घेणारच. आणि धारावीच्या निमित्ताने मुंबईत आणि मुंबई परिसरात जी 1001 एकर जमीन आजपर्यंत त्यांना दिले, ती जमीन परत घेऊन
माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या जे युवक असतील युवती असतील त्यांना तिथे मुंबईत आपल्या हक्काच्या राजधानीत राहण्यासाठी परवडणाऱ्या किमतीतनी घरं बांधून देणार आहे. या मुंबईमध्ये या, मुंबईमध्ये या, मुंबई तुमची सुद्धा आहे, मुंबई आपली आहे, मुंबई महाराष्ट्राची आहे, मोदी शहांची नाही आहे, अदानीची अजिबात नाही आहे. ही मुंबई आपण रक्त सांडून मिळवलेली आहे आणि या मुंबईवरती महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. विदर्भातल्या सर्व युवक आणि युवतींनी ज्यांना ज्यांना मुंबईमध्ये यायचं आहे हे सरकारांना मी परवडणाऱ्या किमतीत तुम्हाला घर देतो, तुम्ही मुंबईमध्ये येऊन स्वतःचं हक्काचं घर घ्या आणि मुंबईमध्ये स्थायिक व्हा. अहमदाबादमध्ये जाण्यापेक्षा मुंबईमध्ये या. त्याच्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा निवृत्त झाल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत. आशा अंगणवाडी सेविकांना सुद्धा मानधन वाढवून देणार आहोत. 25 लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट ही आपण देणार आहोत. अनेक रुग्ण ज्यांना डॉक्टर सांगतील की ही औषधं तुझ्यासाठी अत्यावश्यक आहेत ती औषधं सुद्धा आपण मोफत देणार आहोत. बऱ्याच गोष्टी करायच्यात आणि करायचे की नाही हे तुम्ही ठरवायचे. महाराष्ट्राचं आपलं मराठी पण आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून मी त्याच्यावरती लिहिलेलं आहे की स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र कुटुंब प्रमुखाचा वचननामा म्हणूनच मी दिलेला आहे हा. कारण तुम्ही मला सगळ्यांनी कुटुंब प्रमुख मानलात, मग कुटुंब प्रमुख म्हटल्यानंतर महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे आणि महाराष्ट्र हे कुटुंब म्हटल्यानंतर माझं कुटुंब ही माझीच जबाबदारी आहे आणि ती मी घेतो आहे, ती मी घेतो आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असताना बोलायचं झालं तर भरपूर बोलता येईल पण आता बोलण्यासारखं काही नाही. तुम्ही तर सगळं भोगत आलाय, बघत आलाय. या गद्दारींच्या डामडोलाला भुलू नका. मगाशी मला कोणीतरी व्यासपीठावर सांगितलं एक गद्दार म्हणे काहीतरी हेलिकॉप्टर घेऊन फिरतोय आणि त्यातनं काहीतरी वाटतोय म्हणे मस्ती बघायची किती. हा खोकेच असणार, दुसरं काय असणार, दुसरं वाटणार का आहे काय. यांच्या डोक्यात काय नाही, यांच्या सगळं खोक्यामध्ये आहे. यांचं डोकं रिकामं आणि खोके भरलेले आहेत. म्हणजे एवढे सगळं यांनी कमावून ठेवलंय की शेतकऱ्यांनी जगलं काय मेलं काय यांच्या पुढच्या पिढ्या ह्या मजेत राहतील एवढ्या 2.5 वर्ष त्यांनी कमवलेलं आहे. पण हे सगळं तुमच्या हक्काचं त्यांनी दरोडा घालून मिळवलेलं आहे. आणि म्हणूनच या विदर्भातून मी तर म्हणेन बिंदे असेल, भाजपा असेल, नाही तर अजित पवार असतील, एक सुद्धा उमेदवार त्यांचा आमदार म्हणून निवडून येता कामा नये, एक सुद्धा. शिंगणेसाहेब तुमची मदत मला इकडे पण लागणार आहे आणि प्रामाणिकपणाने तुमचं काम महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पण करणार आहेत. कारण करायचं तर उघड उघड करायचं, अपक्ष वगैरे उभे करायचे नाहीत. आणि खास करून मी गोपाळरावांना सुद्धा धन्यवाद देतोय कारण गोपाळरावांची खूप इच्छा होती, थोडेसे आले होते जोरामध्ये पण शेवटी शिवसैनिक आहे. पण गोपाळराव ही जागा निवडून आणा, महाविकास सरकार महाविकास आघाडीचं सरकार येऊ द्या, मी तुमचाही मान सन्मान राखल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्ही सगळी सोन्यासारखी माणसं आहात. आज मी शून्य असलो तरी शून्याच्या मागे ही ताकद आहे म्हणून मोदी आणि शहा आज सुद्धा त्यांना जळीस्थळी काष्टीपाशी आणि उद्धव ठाकरे दिसतोय. मोठमोठ्या फौजा घेऊन येत आहेत, बाकीचे मुख्यमंत्री येत आहेत आणि येऊन जाऊन उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे. कारण उद्धव ठाकरे एकटा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्याबरोबरची ताकद आहे आणि तुम्ही खरंच देवासारखे माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून मला संकटाची पर्वा नाही आहे, अजिबात पर्वा नाही आहे. हे नातं असंच ठेवा, हा विश्वास असाच ठेवा आणि या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो. आणि आपल्या खरात साहेबांच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतो. निशाणी काय आणि विजय कसा होणार, विशाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीताशिवाय कोणी जाऊ नये. राष्ट्रगीत सुरू होत आहे गजानन खरात आणि शैलेश भावस्कर राष्ट्रगीतासाठी. मी अजीम नवाज राही.